डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या मूकनायक वर्तमानपत्राचा वर्धापन दिन पत्रकार भवनात साजरा. बजफ्लिक्स एंटरटेनमेंट चॅनलच्या प्रमोशनसाठी धुळ्यात 3 फेब्रुवारीला यदा कदाचित रिटर्न्स या नाटकाचा प्रयोग. विद्यार्थी विद्यार्थिनींना 2 गणवेश देण्याबाबत आमदार फारुख शाह यांचं आमदार दीपक केसरकर यांना निवेदन. धुळे महापालिकेत वैद्यकीय अधिकारी व शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर जे सी पाटील यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न. सन 1920 साली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 31 जानेवारीच्या दिवशी मूकनायक वर्तमानपत्र सुरू केलं होतं. या मूकनायक वर्तमानपत्राचा वर्धापन दिन 31 जानेवारी 2024 रोजी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे साजरा करण्यात आला. पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात पत्रकार रवी नगराळे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा सांझ दैनिक खान्देश मैदानचे संपादक मनोज गर्दे, उपाध्यक्ष तथा सांझ दैनिक श्रमराज्यचे संपादक अतुल पाटील, साप्ताहिक सम्यक विचारचे संपादक तथा पत्रकारिता अभ्यासक्रमाचे अध्यापक प्राध्यापक मोहन मोरे, सांझ दैनिक गरुड सम्राटचे संपादक पुरुषोत्तम गरुड, ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक व्यंगनगरीचे संपादक राजेंद्र सोनार, स्वाभिमानी टीव्ही वृत्तवाहिनीचे संपादक प्रकाश शिरसाट, धुळे टीव्ही वृत्तवाहिनीचे सिनियर व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश परदेशी, दैनिक दिव्य मराठीचे प्रेस फोटोग्राफर वीरेंद्र मोरे, दैनिक लक्ष महाराष्ट्राचे मुख्य उपसंपादक पुरुषोत्तम पाटील, ईटीव्ही भारतचे धुळे जिल्हा प्रतिनिधी तथा नंबर 1 महाराष्ट्र न्यूज पोर्टलचे संपादक सुनील बैसाने, खान्देश मैदानचे उपसंपादक मनोहर सोलंकी, दैनिक नवराज्याचे प्रतिनिधी चंदू पाटील, जमील शाह, ग्रेट हिंदुस्तानचे संपादक अनिस खाटिक, पत्रकार राकेश गाळणकर, दैनिक आधुनिक केसरीचे जिल्हा प्रतिनिधी आकाश उर्फ सनी सोनवणे, दैनिक स्वतंत्र भारतचे मुख्य उपसंपादक पंकज पाटील, गरुड सम्राटचे अजिंक्य देवरे, दैनिक पोलीस शोधचे वाल्मिक पाटील, दैनिक दे दणकाचे उपसंपादक दिनेश निकुंभ, दैनिक A1 न्यूजचे मुख्य उपसंपादक दीपक शिंदे, धुळे एक्सप्रेस न्यूजचे संपादक शांताराम अहिरे, पत्रकार भवनचे कार्यालयीन अधीक्षक सुभाष वाघ यांच्यासह धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि मान्यवर पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते. पत्रकारिता करत असताना अनेक वृत्तपत्र काढली, त्यात काय फक्त मूकनायक काढलं अशातला भाग नाही. त्यांनी जी वृत्तपत्र काढली त्या वृत्तपत्रामध्ये मूकनायकची भूमिका ही अतिशय महत्त्वपूर्ण होती आणि म्हणून मूकनायकचा आजचा जो दिवस आहे तो आपल्या सर्वांच्या दृष्टीने प्रेरणादायी आहे. म्हणून धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आमचे ज्येष्ठ बंधू राजूभाऊ सोनार, नंतर रवी भाऊ, नंतर प्रकाशदादा आणि मी स्वतः आम्ही या ठिकाणी बाबा मनोज भाऊ, आमचे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज भाऊ, उपाध्यक्ष अतुल भाऊ आणि सर्वच पत्रकार बांधव मित्र यांनी या ठिकाणी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आजचा दिवस साजरा केलेला आहे. मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. दिनांक 3 फेब्रुवारी रोजी धुळ्यात हिरे भवनला यदा कदाचित रिटर्न्स हे नाटक येत असून नाट्यरसिकांनी नाटकाचं तिकीट घेतल्यानंतर बजफ्लिक्सचं 1 वर्षाचं सबस्क्रिप्शन मोफत असणार आहे. हा प्रयोग बजफ्लिक्स एंटरटेनमेंट चॅनलच्या प्रमोशनसाठी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती चॅनलचे CEO अक्षय ठाकूर यांनी बुधवार दिनांक 31 जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत दिली. कोणत्याही प्रकारचे अश्लील आक्षेपार्ह कंटेंट नसलेले आणि संपूर्ण कुटुंबासाठी असलेले बजफ्लिक्स एंटरटेनमेंट चॅनलच्या माध्यमातून धुळ्याच्या कलावंतांनी भरारी घेतली आहे. अक्षय ठाकूर हे बजफ्लिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी असून ते मूळचे धुळ्याचे रहिवासी आहेत. मुंबईत हिंदी चित्रपट नाट्यसृष्टी गाजविणाऱ्या अक्षय यांनी धुळ्याची ओळख जागतिक पातळीवर नेण्यासाठी धुळ्यातूनच बजफ्लिक्स चॅनलचा शुभारंभ केला आहे. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेला बजफ्लिक्सचे CEO अक्षय ठाकूर, मुख्य सर्जनशील अधिकारी रुपेश प्रकाश, किशोर नामदेव ठाकूर, धुळे जिल्हा नाट्य परिषदेचे प्रतिनिधी सुजय सुरेश भालेराव, राहुल बागुल आदी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेला बजफ्लिक्स बद्दल माहिती देताना अक्षय ठाकूर म्हणाले की संपूर्ण कुटुंबासाठी हा OTT प्लॅटफॉर्म असून बजफ्लिक्सच्या माध्यमातून वेब सिरीज, फिल्म, कार्टून रसिकांना पाहता येतील. दुबई येथे राहणारे समीर शिनॉय हे या चॅनलचे फाउंडर आहेत. दिनांक 3 फेब्रुवारी रोजी धुळ्यात हिरे भवनला यदा कदाचित रिटर्न्स
हे नाटक येत असून नाट्यरसिकांनी नाटकाचं तिकीट घेतल्यानंतर बस फ्लिक्स चॅनलचं एक वर्षाचं सबस्क्रिप्शन त्यांना मोफत देण्यात येणार आहे. भारतासह 7 देशात हे चॅनल दिसणार आहे. बस फ्लिक्सच्या माध्यमातून आम्ही 2 वेब सिरीज बनविल्या आहेत. सध्या हिंदी भाषेतील कार्यक्रम या चॅनलवर दाखविण्यात येत आहेत. लवकरच प्रादेशिक भाषांमधील नाटके सिरीज दाखविण्यात येतील. धुळ्यातील स्थानिक कलावंतांना देखील आम्ही प्राधान्य देऊ. त्याचबरोबर धुळे आणि जवळपासची लोकेशन्स शूटिंगसाठी वापरणार आहोत. त्यातून धुळ्याची ओळख सर्व दूर होईल. बस फ्लिक्सचे एका वर्षाच्या सबस्क्रिप्शनसाठी 403 रुपये रसिकांना मोजावे लागतील, असंही ठाकूर म्हणाले. नाट्य परिषदेचे प्रतिनिधी सुजय भालेराव म्हणाले की खूप वर्षांनंतर धुळ्यात एक चांगलं नाटक येत आहे. धुळेकरांनी नक्कीच या नाटकाला यावं असं आवाहन भालेराव यांनी केलं. मी अक्षय ठाकूर. येत्या 3 फेब्रुवारीला हिरे भवन येथे यदा कदाचित रिटर्न या नाटकाचा प्रयोग होणार आहे. तरी मी या माध्यमातून सर्व धुळेकरांना ही विनंती करतो की सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने त्या नाटकाला उपस्थित राहावं आणि नाटकाचा आनंद घ्यावा. आणि या नाटकाचं तिकीट घेतल्यानंतर बसफ्लिक्स या OTT चॅनलचं 1 वर्षासाठीचं सबस्क्रिप्शन जे आहे ते तुम्हाला फ्री मिळणार आहे. आणि बसफ्लिक्स चॅनलवर कंटेंट काय आहे, बसफ्लिक्स काय आहे, त्याबद्दलची सगळी माहिती नाटकाच्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. तर जास्तीत जास्त संख्येने तिथं उपस्थित राहावं आणि नाटकाचा आनंद घ्यावा, ती विनंती. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल. महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना एक समान एक रंगाचे 2 गणवेश देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार 1 ते 7 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हाफ पॅन्ट आणि हाफ शर्ट, 8वीसाठी फुल पॅन्ट हाफ शर्ट आणि इयत्ता 1 ते 4 पर्यंतच्या विद्यार्थिनींना पिनो फ्रॉक, इयत्ता 5 ते 7 विद्यार्थिनींना शर्ट व स्कर्ट, इयत्ता 8 विद्यार्थिनींना सलवार कमीज ओढणी देण्यात येणार आहे. मात्र एकूणच 1 ते 8 वर्गातील उर्दू माध्यमाच्या विद्यार्थिनींना या योजनेअंतर्गत फुल फ्रॉक व फुल सलवार देण्यात यावी आणि विद्यार्थ्यांना फुल शर्ट आणि फुल पॅन्ट देण्यात यावी अशी मागणी आमदार फारुख शाह यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्याकडे मंत्रालयात प्रत्यक्ष भेटून केली. शासनाच्या वतीनं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याबाबत दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. तसेच दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी शुद्धीपत्रकानुसार इयत्ता 1 ते 7 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हाफ पॅन्ट आणि हाफ शर्ट व 8वीसाठी फुल पॅन्ट हाफ शर्ट आणि इयत्ता 1 ते 4 पर्यंतच्या विद्यार्थिनींना पिनो फ्रॉक, इयत्ता 5 ते 7 विद्यार्थिनींना शर्ट व स्कर्ट, 8वीच्या विद्यार्थिनींना सलवार कमीज ओढणी देण्यात येणार आहे. आमदार केसरकर यांनी आमदार फारुख शाह यांची मागणी मान्य करीत शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना उचित कार्यवाही करण्याचे आदेशित केले. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे महानगरपालिकेतील वैद्यकीय अधिकारी व शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर JC पाटील हे दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने महापालिकेत त्यांच्या सेवापूर्तीचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला धुळे महापालिकेतील पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांनी सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी व शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर JC पाटील यांच्या कारकिर्दीबद्दल समाधान व्यक्त करून त्यांचा सत्कार करीत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. डॉक्टर JC पाटील यांनी सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करून मनोगत व्यक्त करताना सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. शिर्डी आवा म्हणून ओळखतो. कोणी घरी आलं तर बिगरच्या हातचं जेवणाच्या वेळेस आलं तर बिगर जेवणाचं आई समोर बसलेली आहे. आईने फार कष्ट घेतलेले आहेत. लोक त्यांचे काम घेऊन आपल्याकडे येतात आणि तुम्ही त्यांना चहा पाजता, तुम्ही त्यांना जीव घालतात. तर आम्ही बोलायचो वेळी अवेळी आईला सर्व पाहावं लागायचं, पण ते वडिलांनी कधी कोणाचं ऐकलं नाही. लगेच आवडत यायचे आणि लगेच ते आमच्याकडनं ते करून घ्यायचे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल.